1910 साली फुटबॉलला कोल्हापुरात राजाश्रय आला. राजर्षी शाहू महाराजांनी जसा कुस्तीला राजाश्रय दिला तसा त्यांचे पुत्र राजाराम महाराजांनी फुटबॉलला राजाश्रय दिला. पण 1910 ते 1940 हा कोल्हापूरच्या फुटबॉलचा प्रायोगिक काळ होता. कोल्हापूरच्या फुटबॉलला खरी उभारी दिली ती हायस्कूल फुटबॉल. दामू अण्णा मालवणकर स्पर्धेमुळे अगदी शाळा शाळांमधून फुटबॉलचं वेड वाढत गेलं आणि अगदी गल्ली गल्लीतल्या मंडळांनी या नवीन खेळाला डोक्यावर घेतलं. हे तुम्हाला भव्य स्टेडियम दिसत, तर ह्या ठिकाणी स्टेडियम नव्हतं. इथं एक मोठा तलाव होता, त्या तलावाचं नाव होतं रावणेश्वर. आणि या तलाव तिथं बाहेरच्या बाजूला जे देऊळ आहे महादेवाचं ते मध्यभागी होतं, म्हणजे इथं स्टेडियम नव्हतं. त्यानंतर 1940 नंतर राजाराम महाराजांनी ज्यावेळा कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना केली त्यानंतर त्यांच्या डोक्यात स्टेडियमची कल्पना आली. 1927 साली पहिल्यांदा प्रॅक्टिस या क्लबची स्थापना झाली. प्रॅक्टिस हा कोल्हापुरातला पहिला प्रोफेशनल क्लब. पण पहिली काही वर्ष फुटबॉलचं नुसतंच खूळ होत, तो कसा खेळतात याबद्दल सुद्धा काही माहिती नव्हती. टेक्निकली कमी होत, तंत्र शारीरिक तंत्र फुटबॉल टेक्निक या गोष्टींची कल्पना कोचच नाही, तर शिकवायला कोण, आपणच खेळायचं. आणि अशा तऱ्हेचे सामने त्यावेळा चालायचे, रफ सामने ज्याला म्हणतात, काय असे सामने चालायचे बऱ्याच वेळा. मग भांडणं व्हायची, मारामारे व्हायच्या, मारामाऱ्या ताबडतोब थांबल्या जायच्या, परत सामना सुरू व्हायचा. तसं कुणाचं शत्रुत्व असायचं नाही, पण तात्कालिक ते असायचं. हळूहळू फुटबॉल कोल्हापुरात आपला जम बसवत होता. कुस्तीनंतर सर्वात जास्त ओढ लावणारा खेळ म्हणून फुटबॉल कडे पाहिलं जात होत. आणि विशेष म्हणजे हा जरी परदेशी खेळ असला तरी साहेबांचा खेळ म्हणून फुटबॉल कडे कधीच पाहिलं गेलं नाही. उलट कोल्हापूरने या खेळाला आपलंस करून टाकलं. क्रेज वाढत गेली तसा फुटबॉल कोल्हापूरला नवीन राहिला नाही. पण कोल्हापूरचे नियम या फुटबॉलसाठी नवीनच होते. 4 फूट 11 इंच हा त्यापैकीच एक. 4 फूट 11 इंच उंचीच्या आतच तो बसला पाहिजे, त्याच्यासाठी एक उभी काठी आणि 11 इंचावर आडवी काठी अशा तऱ्हेची ती उभा करून, म्हणजे जसा हे असतो ना गवंड्याचा तो ट्रँगल अँगल असतो तसा तो, आणि डोक्यावरून फिरवायचा त्याच्या काठी उभी करून, त्या तो जर त्यात बसला तर तो फिट, आणि तो जर नाही बसला जरा असे टच झाले ना आणि त्याचं डोकं जर नाही फिरलं, ती काठी नाही फिरली तर तो कट. पण सुरुवातीच्या काळात या कोल्हापूरकरांच्या वेड्या प्रेमानंच या फुटबॉलला तारलं. परिस्थिती गरीब पण खेळाची प्रचंड इच्छा. फुटबॉल घ्यायला, बूट घ्यायला त्यावेळेस पैसे नव्हते. पण या खेळाडूंची जिगर पाहून लोकांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलं. फुटबॉल घ्यायला आमच्याकडे पैसा नसायचा. हाफ टाइम झाल्यानंतर लिंबू सुद्धा एक अष्टमांश भाग आम्ही लिंबाची फोड खात असे हाफ टाइमला. आणि ज्याचं कोणाचं त्या आता क्लब म्हणा, समजा शिवाजी पेठ आहे, मंगळवार पेठ, खासबाग तरुण मंडळ, 12 इमाम, तर ज्या खेळाडूचं किंवा तिथल्या चाहत्याचं लग्न असेल त्यानं आपल्या लग्नानिमित्त त्या टीमला एक फुटबॉल बक्षीस द्यायचा. पण आता दिवस बदलले आणि आता जुना फुटबॉल ग्लॅमरस झाला. फुटबॉल सीझन मध्ये या जर्सीच्या दुकानांसमोर ही अशी एकच गर्दी होती. आपल्या मंडळाचे आपल्या तालमीचे टी शर्ट प्रिंट करून घ्यायला ही तरुण मंडळी अगदी उत्साही असतात. हे
तर दुसरीकडे बिंदू चौकातल्या खांडेकर मामांना सुद्धा या सीझन मध्ये अजिबात वेळ नसतो. राजाराम खांडेकर गेली 50 वर्ष हे कोल्हापुरी चपलांचं दुकान चालवतात, पण त्यांच्या फुटबॉलवरच्या वेड्या प्रेमामुळे आज कोल्हापुरात आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांची खरी ओळख आहे ती फुटबॉलचे डॉक्टर म्हणून. फाटके फुटबॉल शिवून जुन्या फुटबॉलला नवीन बनवण्याचं काम गेली अनेक वर्ष खांडेकर मामा करतात. 1973-74 मी इथं आलो, माझा लहान मुलगा होता हे आमच्या थोरला, तो चांगला 8वीपर्यंत मी त्याला शिकवलं, त्यानंतर ते शाळा शिकत त्याला का नाही मी हे काम शिकवायला लागलं आणि तुमच्यासारख्याची त्याला जास्त ओळख झाल्यानंतर त्याला हा हळूहळू ते आम्ही दोघं सुरू केले. मग गिराक घेऊ लागलो भरपूर. हा बॉल का नाही जर बाद झाला तर टाकूनच द्यायला पाहिजे. 40-50 म्हणजे बॉल तयार झाला, त्यानं त्यांचा फायदा झाला. आमचं काय पोट भरते आणि काही जे श्रीमंत होत नाही. फुटबॉल दुरुस्तीतील त्यांच्या खासियतीमुळे कोल्हापूर असो, कोकण असो, कराड असो, मिरज, सातारा, सांगलीहून सुद्धा फुटबॉल शौकीन मामांकडे फुटबॉल दुरुस्ती करण्यासाठी येतात, जुने फुटबॉल विकत घेण्यासाठी येतात. इचलकरंजीहून काही मुलं आली रेल्वेच्या, रेल्वेनं तिकीट नाही, रेल्वेनं चोरून बसून का तर बॉल शिवायचे म्हणून. बॉल होता एकदम जुना, इथं आले तर आम्हाला बॉल शिवून द्या म्हटले मामा. तर आम्ही ऍक्च्युली बॉल बघितला, त्याला खर्च सांगितलं बॉल 40 रुपये होणार, ते रडायलेत. मी आम्ही आई वडिलांना घरात सांगून आलो नाही, आम्हाला तर बॉल खेळायचे मामा आणि आमच्याकडे पैसे नाही. त्यांच्याकडे बघून आम्हाला दया आली असं, त्यांनी आम्ही हाय असं इनर बॉल वगैरे करून आनंदात गेले दिवस. तर त्यांचा जो आनंद होता चेहऱ्यावरचा बघण्याचा, खरोखर एक मन लावून खेळायचा त्याला एक प्रकारे, ते आम्हाला बरं वाटतं. हे कोल्हापूरकरांचं वेड फक्त फुटबॉल पुरतं मर्यादित असतं तर ठीक होत, परंपरा, उत्साह, पॅशन, खेळाची क्रेज या पलीकडे जाऊन एक वेगळा कोल्हापूरकर आपल्याला या नादखुळ्या फुटबॉल मध्ये दिसतो.